हद्दवाढ भागात नागरी सुविधा पुरवण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी प्राधान्यक्रम द्यावा अशी मागणी झोन क्रमांक 3 आणि 4 बैठकीत नगरसेवकांनी महापौरांकडे पोटतिडकीनं मांडली. महापालिकेच्या झोन कार्यालयातील कारभार, विविध विकास कामांसंदर्भातील नियोजन आणि प्रभागातील समस्यांवर तोडगा काढण्यासाठी सर्वसाधारण सभेत चर्चा झाली होती. त्यानुसार मंगळवारपासून महापालिकेतील 8 झोन कार्यालयांमधील दररोज 2 याप्रमाणे बैठका घेण्यात येत आहेत. मंगळवारी 1 आणि 2 यांची बैठक घेण्यात आल्यानंतर बुधवारी क्रमांक 3 आणि 4 सर्व नगरसेवक, अधिकारी आणि संबंधितांची आढावा बैठक महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या अध्यक्षतेखाली आणि अतिरिक्त आयुक्त श्रीकांत मायकलवार यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी हद्दवाढ भागातील नगरसेवकांनी एकमुखी मागणी करत हद्दवाढ भागात नागरी सुविधा पुरवण्यासाठी पालिका पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला आदेश द्यावेत अशी मागणी केली. प्रत्यक्ष ठिकाणावर जाऊन बघावं, इथं सगळं चांगलं ऐकलं की सगळ्या समस्या नाही आहेत असं वाटेल. तुम्हाला माझ्या प्रभागातल्या अडचणी सांगायच्या तर सगळ्यात पहिली माझी मागणी आहे माझा जेही बदला. जेही आता सांगितलं ना, आज काल भेटलो किंवा अभिप्राय मिळणार आहे, उद्या टेंडर प्रोसिजर होणार आहे, तुम्ही उद्या नाही 8 दिवसांनी विचारा, परत त्यांचं उत्तर तेच येईल. ते त्यांचं आरोग्याचे काय अडचणी आहेत, त्यांना पण जास्त त्रास होऊ नये, त्यांना चांगल्या जागी जिथं निवांतपणे काम करता येईल अशा ठिकाणी त्यांची बदली करा माझी मागणी आहे. मी माझ्या घरच्यासाठी म्हणत नाही, माझी त्यांची वैयक्तिक दुश्मनी नाही, त्यांच्याबद्दल माझं मत चांगलंच आहे, पण माझ्या प्रभागातली कामं व्हायला पाहिजेत. मी शहरभर फिरतो, सगळ्यात प्रभागातली कामं बघतो. शहरात इतर प्रभागात ज्या पद्धतीनं जास्तीचा निधी आणण्यासाठी जेईचं धडपड असते ती आम्हाला दुर्दैवानं बघायला मिळत नाही. आम्ही सुचवलेली कामं सुद्धा लवकर होत नाहीत. इस्टिमेट इतर ठिकाणी सांगितलं की 1 दिवसात होत आहे, आमच्याकडे महिना महिनाभर इस्टिमेट होत नाही. अधिकारी कसं वेळ काढायचं हे बघते. सर्वाधिकारी तसे नाही बघा लागून, पण काही अधिकारी फक्त वेळ कसं काढतात, दिवस कसं जात आहे हेच बघतात, कामाकडे लक्ष देत नाही. अतिशय दुर्दैव. आज आम्ही गेल्या 97 या महापालिकेत सदस्य म्हणून काम करत आहोत, पण जसं काल होत चाललंय तसं जर त्यांची विचार करायची पद्धत बदलत चालली. पूर्वी कसं होतं साहेब, नगरसेवेचं काम काय होतं, जे नागरिक आमच्याकडे आले ती तक्रार मी अधिकारीकडून पोहोचवतो. पण आता असं झालं आहे, आम्हाला मोटरसायकल घेऊन वाढत फिरावं लागतंय, कुठं काय गटर भरले का, कुठं पोर पडलाय का, कुठं लाईट बंद आहे का, अशी परिस्थिती झाली. हे काम हिंसा काम आहे ते. आज आमच्या कुंड्याला जाताना मध्यवस्तीचे कोच असं पडलं बघा, कवा कुणाचा अंग पण चालतंय, 3 वेळा फोन करून सांगितलं तर पण हेड ऑफिसला म्हणतात, हेड ऑफिसून झोनला म्हणतात, कोच पडला का नगरसेवकांनी केलेल्या मागणीनुसार महापौर श्रीकांचना यन्नम यांनी संबंधित अधिकाऱ्यांना लवकरात लवकर हद्दवाढ भागात नागरी सुविधा पुरवण्यासंबंधीची कार्यवाही करावी असे आदेश दिले. 3 आणि 4 यांच्या बैठक या ठिकाणी, तरी सर्व सदस्यांचं जे आठवण आहे ते या ठिकाणी सर्व सांगितलेलं आहे. सर्व जेई जेडोंना सगळ्यांना सांगितलेलं आहे की सदस्य जे सांगते त्यांच्या काम लवकरात लवकर करण्यासाठी आम्ही आदेश दिलेला आहे. या ठिकाणी सगळ्या सदस्यांचं जे काही काम आहे ते आता होणार आहे मला असं वाटतं आहे. आणि सर्व सदस्य ज्यांच्या ज्यांच्या भागामध्ये काही अडचण असेल तर लवकरात लवकर ते होईल असं अपेक्षा होती. नगरसेवकांनी केलेल्या सूचनेनुसार हद्दवाढ भागातील कामं करण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी प्रतिक्रिया पालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी व्यक्त केली. बहुतांशा नागरिकांची किंवा सदस्यांची अशी तक्रार होती की
एखादी तक्रार आलं तर त्याचा फॉलोअप करणं आणि फॉलोअप केल्यानंतर आम्हाला ते तक्रार निवारण झाल्याच्या संदर्भात कुठलीही कल्पना देत नाही. आम्ही जे तक्रार करतो त्या तक्रारीच्या अनुषंगाने आम्हाला कुठलंही उत्तर येत नाही असा एकंदर त्याचा तक्रारी होत्या. आणि झोनमधल्या होणाऱ्या पाणीपुरवठा घंटागाडी ड्रेनेज व इतर लाईटच्या वगैरे संदर्भातल्या तक्रारी ऐकून घेतल्या आणि या तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही झोन अधिकाऱ्यांना एक विशिष्ट कार्यप्रणाली अवलंबण्याच्या अनुषंगाने त्यांना सांगितलेलं आहे. आणि ह्याच्यानंतर वारंवार अशा बैठका घडवून आपली जी काही फॉलोअप आहे ती करून घेण्याचा मानस आहे. तर त्या अनुषंगाने झोन अधिकारी किंवा जो विभागीय कार्यालय कसं परिणामकारकरीत्याने आपले प्रकरण सॉल्व्ह करतील किंवा त्याचं निवारण करतील, आलेल्या तक्रारीच्या रिस्पॉन्स टाईम कसं कमी करता येईल या अनुषंगाने प्रस्तावित करण्याच्या संबंधीची अधिकाऱ्यांना सूचना दिली आहे. झोन क्रमांक 3 बैठकीला सभागृह नेते श्रीनिवास कर्ली, अतिरिक्त आयुक्त श्रीकांत मायकलवार, नगरसेविका अंबिका पाटील, श्रीदेवी झाडबुके, सोनाली मुटकेरी, विजयालक्ष्मी गड्डम, रामेश्वरी बिर्रू, नगरसेवक अमर पुदाले, राजेश अनगिरे, अविनाश बोमड्याल, नागेश भोगडे, नगर अभियंता संदीप कारंजे आदी उपस्थित होते. तर झोन क्रमांक 4 बैठकीत नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, शिवानंद पाटील, सुभाष शेजवाल, प्रवीण निकाळजे, बाबा मिस्त्री, मनीषा हुच्चे, अनिता कोंडी, प्रतिभा मुद्गल, कामिनी आडम, परवीन इनामदार, अनुराधा काटकर यांच्यासह विविध विभागातील अधिकारी उपस्थित होते.